नमस्कार, मी डॉक्टर विनायक हिंगणे. मी एक फिजिशियन आहे आणि आरोग्य अगदी सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो. डायबिटीसचे जे रुग्ण माझ्याकडे येतात त्यांच्यापैकी काही रुग्णांच्या मनामध्ये एक गैरसमज असतो, आणि हा गैरसमज असा आहे की डायबिटीसची औषधं घेतल्यामुळे किंवा इन्शुलिन घेतल्यामुळे आमची किडनी खराब होऊ शकते का. ह्या संदर्भात आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत आणि हा विषय मुळातून समजून घेण्याचा थोडा प्रयत्न करणार आहोत. डायबिटीसच्या रुग्णांची किडनी खराब होण्याचं महत्त्वाचं कारण ही औषधं नसून त्याच्या उलट आहे. डायबिटीस अनियंत्रित होणे हे किडनी खराब होण्याचं महत्त्वाचं कारण आहे. किडनी खराब होण्याची अनेक कारणं असतात. बऱ्याचशा आजारांमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमध्ये किडनी खराब होऊ शकते. आणि भारतामध्ये जर आपण बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे की अनियंत्रित डायबिटीस. भारतामध्ये डायबिटीसच्या रुग्णांची संख्या भरपूर आहे आणि अनियंत्रित डायबिटीसच्या रुग्णांची संख्यासुद्धा बरीच आहे, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे किडनी खराब होण्याचं भारतातलं. म्हणून डायबिटीसची औषधं बंद करून किडनी वाचणार नाही तर उलट किडनी धोक्यात येईल. म्हणून डायबिटीसच्या रुग्णांना जर किडनी सुरक्षित ठेवायची असेल तर डायबिटीस नियंत्रणात आणणं हे फार महत्त्वाचं आहे. डायबिटीस नियंत्रणामध्ये आणण्यासाठी जीवनशैलीतले बदल, आहार, व्यायाम यांची तर मदत होतेच, शिवाय औषधांची सुद्धा आमूलाग्र मदत होत असते. आता औषधं जी आहेत डायबिटीसची, जी औषधं आम्ही नियमितपणे प्रिस्क्राईब करतो मॉडर्न मेडिसिनमध्ये, तर ही औषधं किडनीच्या बाबतीत बऱ्यापैकी सुरक्षित आहेत. एखाद्या व्यक्तीची किडनी जर खराब झाली असेल, किडनीचा आजार असेल, तर अशा रुग्णांमध्ये काही औषधं बंद केल्या जातात आणि अशा व्यक्तींना बरेचदा इन्शुलिन दिलं जातं. कारण इन्शुलिन हे किडनीचा आजार असताना सुद्धा बऱ्यापैकी सुरक्षित असतं डायबिटीसच्या रुग्णांसाठी, आणि किडनीच्या दृष्टिकोनातून सुद्धा इन्शुलिन हे सुरक्षित असतं. तर म्हणून इन्शुलिनच्या बाबतीत जो गैरसमज आहे की इन्शुलिनमुळे किडनी खराब होते असं मुळात नाही आहे. ज्यांचा डायबिटीस अनियंत्रित आहे अशा किडनीच्या आजाराच्या रुग्णांना सुद्धा इन्शुलिन देण्यात येतं, आणि त्यामुळे बरेचदा या रुग्णांचा जीव वाचत असतो. तर इन्शुलिन हे एक महत्त्वाचं औषध आहे आणि ज्याने जीव वाचवायला खरं तर पेशंटची मदत होत असते. तर किडनीच्या बाबतीमध्ये आणि डायबिटीसच्या बाबतीमध्ये हा एक फार मोठा गैरसमज आहे, आणि ह्या गैरसमजामुळे बऱ्याचशा रुग्णांचा योग्य उपचार होण्यापासून ते मुक्तात. म्हणून हा गैरसमज आपण मनातून काढून टाकणं फार आवश्यक आहे. डायबिटीसच्या रुग्णांमध्ये किडनीची काळजी कशी घ्यावी, तर याच्यामध्ये काही मुद्दे आपण लक्षात घेऊ शकतो. पहिला मुद्दा म्हणजे डायबिटीस नियंत्रणात ठेवायला पाहिजे. याच्यासाठी जीवनशैलीचे जे घटक आहेत, म्हणजे की निरोगी आहार घेणे, व्यायाम नियमितपणे करणे, झोप पुरेशी घेणे, ताणतणावमुक्त आपलं जीवन ठेवणे, हे खूप महत्त्वाचे आहे. यांनी आपल्याला डायबिटीस नियंत्रणात ठेवायला मदत होते, याशिवाय रक्तदाब नियंत्रणात ठेवायला मदत होते, आणि किडनीला सुद्धा निरोगी आहारामुळे थोडी मदत होत असते. जे आहारामधले चुकीचे घटक आहेत, जंक फूड आहे, याच्याशिवाय काही व्यसनं आहेत, ह्याचा किडनीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून आहार हा महत्त्वाचा आहे. याच्याशिवाय दुसरा महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे की डायबिटीसची रक्त शर्करा जी आहे, पेशंटची शुगर लेवल, ही नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य ते उपाय करणे. जीवनशैलीने तर त्याला मदत होते, याच्याशिवाय जिथे आवश्यकता असेल तिथे योग्य ती औषधं देणं, जिथे गरज असेल तिथे इन्शुलिन देणं हे आपल्यासाठी आवश्यक असतं. उदाहरणार्थ टाईप 1 डायबिटीसचे जे रुग्ण आहे यांना इन्शुलिनशिवाय यांचा उपचारच होऊ शकत नाही, तर अशा रुग्णांमध्ये इन्शुलिन देणं हे आवश्यक असतं. याच्याशिवाय डायबिटीसच्या रुग्णांमध्ये रक्तदाब नियंत्रणात ठेवणं, खूप काटेकोरपणे नियंत्रणात ठेवणं हे खूप आवश्यक असतं. म्हणून डायबिटीसच्या रुग्णांसाठी रक्तदाब हा व्यवस्थित असायला हवा. रक्तदाब जर वाढलेला राहिला डायबिटीसच्या रुग्णांमध्ये तर त्यांच्या किडनीला इजा होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून डायबिटीसच्या रुग्णांना रक्तदाबसुद्धा चांगला नियंत्रणात ठेवण्याची गरज असते. याच्याशिवाय जी अनावश्यक औषधं आहेत किंवा जी औषधं आपण टाळू शकतो ती टाळण्याची सुद्धा गरज असते. जसं की पेनकिलर्स, ज्या पेनकिलर्सपैकी काही औषधं जी अशी असतात की जी आपल्याला डायबिटीसच्या रुग्णांमध्ये टाळावी लागतात.
ज्यांना किडनीचा आजार आहे अशा रुग्णांमध्ये काही औषधं आपल्याला टाळावी लागतात. तर हे तुमचे जे तज्ज्ञ डॉक्टर्स असतात, हे तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला याबाबत सल्ला देऊ शकतात. म्हणून ज्यांना किडनीचा थोडा पण आजार असेल किंवा डायबिटीज अनियंत्रित असेल अशा लोकांनी कुठलीही औषधं ही तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. तर म्हणून तज्ज्ञांना भेटून औषधोपचार व्यवस्थित घेणे, कारण की काही औषधं अशी असतात की ज्याचा किडनीला त्रास होऊ शकतो आणि डॉक्टर तुम्हाला ती औषधं देत नाहीत. तर म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नये. तर ही काही काळज्या आहेत ज्या आपण घेतल्यात तर आपल्या किडनीला एक सुरक्षा मिळू शकते. तर डायबिटीज नियंत्रणात ठेवणं हे किडनीसाठी जास्त आवश्यक आहे आणि औषधं बंद करणं हे कधीकधी मनाने जी औषधं लोक बंद करतात हे कधीकधी किडनीच्या दृष्टिकोनातून हानिकारक ठरू शकतं. म्हणून तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमचे जे तज्ज्ञ डॉक्टर असतात ते तुमचे शुगरची पातळी बघतात, ब्लड प्रेशरची पातळी बघतात आणि त्याच्यानुसार तुमची औषधं ॲडजस्ट करून देतात. आय होप ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळाली असेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.